हो असं नाही बोलाय, असं नाही बोलाय, शांत व्हा तुम्ही, शांत व्हा तुम्ही, तिकडे बसा, बसून काय ते सांगा, शांत व्हा, चला चला बरं, चला असं असं नाही बोलायचं, तुम्ही तुम्ही बसून सांगा, चला या इकडे, या इकडे, या इकडे बसून सांगा, या बरं, बसा बसा इथे शांतपणे बसा बसा. आता सांगा बरं काय झालं. अहो बाई सांगा काय झालं नेमकं. ए तू सांग रे काय झालं नेमकं. सगळा फौज पटा घेऊन राणाच्या घरी जायचं. बुलकी राणा झोपलाय ना, मग ते झोपलं तर माणसानं बोलायचंच नाही काय. चंदे तुला हळू बोलता येत नसेल तर तुझं थोबाड मी छुप. बाई हे दोन्ही तुला एकदम जमणार आहे काय. एक काम कर अगोदर तू तांबे ठेव आणि मग तू पिठाचा दबा ठेव. काय समजलं काय मला. चंदी रणविजय गायकवाड बाहेर आहे, पोलिसांनी तुला चारी बाजूनी घेरलंय. महिला पोलीस नाही म्हणून सोडतो तुम्हाला. कुठे आहे राणा. झोपलाय तो. काय झालं ते तरी सांगा की. अहो बायकोला एकटीला मळ्यात सोडून असं डाराडूर झोपू कसा शकतो. प्रचंड निबार कातडीचा माणूस आहे साहेब राणा. आहो साहेब. तेच मी साहेबांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. राणादाची एकच बायको आहे जी आता इथं नाहीये, पण त्याचं इथे कळणच झालंय की. मुकुंद तू कपडे. राणा हा जिजाचा नवरा आहे असं त्यानंच कबूल केलं आमच्या जवळ, आणि तो तिला एकटीला शेतावर टाकून इथं डाराडून झोपला. त्याच्यावर जबाबदारी आहे जिजाला नांदवायची, एकतर हिथं नाहीतर तिथं. म्हणजे एक तर त्यानं वस्तीला जायचं मळ्यात, नाहीतर हिला घरात घ्यायचं. बघा काय करता, बघा काय करता. म्हणजे म्हणजे काय ते जाऊन तुझ्या लाडक्या पोराला विचार, तो सांगेल की सगळं तुला. तरुण तरुण स्वतः झालाय मोकळा आणि ताप आमच्या डोसक्याला. नाही नाही माझा राणा चुकीचं काय बी करणार नाही. अहो मग बोलवा की भाई खरं काय खोटं काय बघू. बोलवा. थांबा आलेच मी. या घेऊन या. माझ्या लग्नाचं सर्टिफिकेट दिलं त्याच्यामुळे यो समजा गोळवायला बघ. आणि या समजेमुळे पोलिसांनी असं वाटतंय की मी त्या जिजाचा नवरा आहे आणि मला मुद्दाम ताप द्यायचा की नाही म्हणून ती जिजा पोलिसांकडे गेली बघ. जे काय असेल ते असेल, ते खाली पोलीस आल्या ते निस्तर चल तू. ऐकी तू त्यासनी सांग मी कुठेतरी गेलोय म्हणून मी झोपतो नाही. अरे कुठं गेला म्हणून सांगू. हा कुठं गेला म्हणून सांगू. ते चल खाली पोलीस आल्यात का नाही ते निस्तर. अरे ती नाही नाही ती कलम लावणार म्हणते तुझ्यावर. तू चल बर आधी खाली चल. हे प्रकरण मिट चल म्हणते ना. अगं बिग काय नाही चल. आहे का नाही तेवढं सांग.
तू या जिजाचा नवरा आहेस का नाही? करेक्ट आहे तुमचं. सासू आणि ननन वाईट असतात, पाहिलं मी टीव्हीत. अहो साहेब, एकदा फक्त मी काय सांगतो ते ऐकून तर घ्या. तू बोलायस तेव्हा भरपूर बोललाय, आता बोजा बिस्तारा घ्यायचा आणि सरळ मळ्यात यायचं. या जिजा बरोबर संसार कराय काय? नाहीतर तुझ्या सकट या सासूला आणि नंदला अटक करू, कळलं? चल रे माझ्या लेकरा, बॅगेत भरलंय ना समजा, काळजी घ्या बरं का. राणा हे बघ, नीट सांभाळून राहा, खा पी, इकडचं ध्यान आलं तर येत जा, नाहीतर मी येईन भेटायला. हा आपला राणा आता सासरी जाणार. हे राणादा, बाईच्या कब्जात अडकला म्हणा. मी काय सांगत होतो, त्या जिजाला गावात ना हकलून द्या हकलून द्या, पण नाही बसलाय तसंच सगळे. काय ये झाला गेला राणा आता सासरी. ते बघा राणा चालला वरात चालली राणाची. सासरेला हा राणा निघाला. बापू, अरे माझ्या रेणूला माझ्या मनाविरुद्ध सासरे धाडलं होतं या राणानं. जुनं झालं ते, चला इकडे. सासरेला राणा निघाला. राणादा हे काय? काय नाही, सासरी निघालाय म्हणा. ए काय मी बघू नकोस, सासरी निघाल्या ना. अहो गावात समजी गळा किती चर्चा चालू आहे. उगाच्या पप्प्याचंच काम असणार. ए चला ए बस, टाइम पास बंद करा. चला चला निघा, आपापल्या कामाला निघा पहिलवान. चला चला, एवढीच काम नाहीत आपल्याला. चल चल. तुम्ही नमस्कार करतो सर. माग काय नमस्कार करायची गरज नाही. हे बघा, आता जाताना देवाचा आशीर्वाद घेऊन जावा, म्हणजे संसार सुखाचा होईल बघा. हो दुर्पा मावशी, अवघ काय बी बोल नका. हो काय बी कस बोल, हाय तेच बोलतोय. अहो जोडीनं देवाचं दर्शन घ्या, मग संसार सुखाचा होतोय बघा. माझा काय बी संबंध नाही. चला की. अरे बाबा, जुनी जाणती माणसं सांगायला तर ऐक की, ती काय खोट सांगायला होय. एकदम बरोबर बोलला बघा मावशी. आता जाता जाता देवाचं दर्शन घेऊन मगच जायचं काय साहेब. हा पाहिजे, आपली संस्कृतीच आहे ती. चला देवळात. चला चला. हा हा हा, सरपंचा नात्यानं मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी आता देवदेव करून यावं. एकदम बरोबर आहे. अरे देवदेव तर करूयात की, पण आधी आपल्या गावातल्या देवाचं दर्शन घेऊया. जा घेऊन या दर्शन. हा चल
ए पहिलं वाट अरे जा की मरदा लाजतेस का असं बायकांसारखं अहो चला की चला चला जा बॅग ठेवित असते ते मी नंतर बघतो मी तुझी साथ असू दे देवा करायला गेलो एक अन झाले भलतच नाही त्या बांधगडीत अडकलोय आता तूच यातनं सोडी हो मला काय या बाई बरोबर संसार विंसार करायचं नाही येवा मला मार्ग दाव माझी सुटका होणार असा कौल दे देवा आमचा संसार पुन्हा पूर्वीसारखा होईल असा कौल दे तुमच्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि माझ्याकडे पण शुभेच्छा बर समजत झालं असेल तर निघायचं काय होय होय निघू की काय मालक केवढे काय तुम्हाला बरं बरं तुम्ही काय काळजी करू नका काय आम्ही दोघं अगदी नीट राहतो जमकी कुणाला देतेस का ए तुला देतोय तुला त्या घाबरतो काय तुला पुण्यांदा जर का माझ्या मालकांमध्ये आला आणि काय मी वाईट वांगात बोलला तर तुझी जीभ हसाडू त्याचा पायतान करून पायात घालतो का नाही बघ तू ए जिता तर कसला घाणी धोंडा मारा बाप्या टाळक फिरला का नाही तुझं काय खरं नाही सांगून ठेवतोय वा 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 नवरा बायकून एकमेकाला अशी साथ दिली पाहिजे होणार तुमचा संसार होणार चला चला मालक तू काय बघू तुम्हाला अप्या अरे राणाची आबरू घालवणार होतास नव अरे त्या दोघांनी तुझीच आबरू घालवली मरदा अरे जोडीने आशीर्वाद घे की मरदा सुखी वा देवानंतर आमचा आशीर्वाद करा सुखाने संसार करा बाय बाय गोरपडे चला चला तुला का आता सोडत नसतो अरे नाही अरे असं का करायलास अरे बाबा अरे 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 सोडत नसतो बघ आता तुला अरे राणा तुला वाचवायसाठी सगळं केलं ना मी हे असं अरे वहिनी वहिनी वाचवा वहिनी आता तुझा बुकलाच करतो का नाही बघू तू काय मालक संसारी माणसानं असं आडदानपणा करणं बरोबर नाही सोडत असते
बघा मालक, ह्यो काय तुमचा बंगला नाही, हे माझं आपलं गरीबाचं झोपडे, चालेल हवं तुम्हाला? नाही म्हणताय का काय? काय करताय? काय म्हणजे राहायला आलाय ना वहीत, मग कापड नका बाहेर काढायला? ते मी करतो. करा, कापड बाहेर काढा आणि ते टांगा, चला लागा कामाला. करू काय मदत? नाही नको. नाही नाही मालक. ओ बस बस, अरे कुस्ती खेळायला तालीम पाहिजे का? नको का डांबरी रोड वर कुस्ती खेळणार आहेस? नको नको, गुडघ फुटतील आमचं. बस चुपचाप. अरे आजूबाजूच्या गावात कळलं तर कुठं तोंड दाखवायला जागा राहणार नाही. माझा बेस्ट पट्ट्या बाईच्या नादाला लागलाय. तालीम बंद पडली का सगळे हसणार माझ्यावर? दौलतवाडीच्या बलबीम तालमीचं वसतात तुम्ही, तुमच्या तर आता अब्रुचा डॉल्बीच वाजवणार सगळी जण. नको नको वसतात, अहो नको, अहो वसत नको, अहो हे सगळं रानादा मग झाले. औरंगदा तुम्ही इकडे कुठं आलो मी असं वय? मग मला खात्री होती राणादा असं काय बी करणार नाही ते. वय वय खराय. अहो राणादा बघत का उभाय, धुवा किती कपडे. वय चंदा नव्हती का घरात? आता तुम्हाला समजेस नाही माहिती ना, ती चंदा एक नंबरची फुकटी आहे. काय नाही घरात बसली ती, आता तिला सांगून आपण आपलं कशाला डोसकं फोडायचं? माहिती ना डोसक्यावर पडलेली पाहिजे. जाऊ दे. अहो बर, तुमच्या वाड्यावर पाण्याची काय कमी आहे? पाईप लाईन केल्यास की घरी? हा तेच सांगायचं विसरलं बघा, तेच महत्वाचं आहे. काय झालंय, ती घरातली जी पाण्याची पाईप लाईन आहे की नाही ती फुटल्या वय, म्हणून आलो इकडे. असं झालंय वय? मग आता त्या सरपंचाला सांगतोच बघा. सर अरे पहिलवान आलाय की? काय पहिलवान इकडे नीट आहे रे वय? अरे वा, चांगला संसार करायला लागला दिसतोय, दोघांच्यात प्रेम झालं वाटत परत. काय प्रेम झाल्याशिवाय कुठला नवरा बायकोचं लुगडं देईल? हा तुम्ही नव्हता का सकाळी दूध बोरपडे? असंच बायकोवर प्रेम करत राहा. चल येऊ का? चला चालू दे चालू दे. अहो डोक्यावरच खांद्यावर घ्या आणि ते खांद्यावरच बादलीत घाला आणि जावा.
होय. काय त्या जिजान सत्वीन आमच्या रानादाच करून ठेवलंय बघा. काय कस वेळ चुकून असत बाई. चला बाई अवरा भरा भरा भरा. अहो काय वागायलायस तुम्ही. काय झालं अहो वहिनी. अहो वहिनी रानात कळशीने बांधली घेऊन फिरायला गावात ना सगळ्या. अरे देवा तिथं त्यांना धुणं धुवायला पाठवलं होतं हे फिरत बसले का काय. अहो वहिनी तेच ते धुणं धुवायलाच गेलाय तो. अहो तुम्ही हसताय. अहो भाऊजी मला ना मला पूर्वीच राणाची आठवत आहे. एकदम धांदल उडाली हो त्यांची. मी चहा करते तुम्ही जरा याची आदाच करायला बघा. अहो मला अजिबात पटलेलं नाही. गलत आहे सगळे वहिनी. काय झालं. अहो वहिनी राणाचं माकड केले सा तुम्ही. तुम्ही त्याला प्रेमात पाडालाय का तोडायला लागलाय. वहिनी आता परत ज्यादा अजिबात ताणून धरू नका सा. सगळं परत तुट. नाही भाऊजी नाही नाही सॉरी मला ना लक्षातच नाही आलं. मी एक काम करते. मी राणाजींच्या आवडीचं सगळं जेवण बनवते आणि त्यांची सेवा पण करते. एका बायकोचं जे काही कर्तव्य असतं ते सगळं पूर्ण करते. राणाजींना अंजलीची आठवण येईल असं काहीतरी करते. पण राणाजी आता कुठे आहेत. मी तुमचा पट्ट्या आणि तुमचाच पट्ट्या राहणार बघा. आणि मी कुठल्या बाईच्या नादाला लागलो नाही खरं सांगायलोय मी. मला की नाही फक्त काही दिवस द्या बघा. तुम्हाला खरं सांगायलोय मी. आपल्या दौलतवाडीमध्ये तालीम सुरू होणार म्हणजे होणार बघा. अरे दौलतवाडीच्या तालमीला सच्चा पैलवानाची गरज आहे. मग वस्तात मी कोण आहे. तू काय सच्चा पैलवान आहेस. मला तर काय वाटत नाही. ए सच्चा पैलवान आहे मी. वय काय मग वत्ती कळशी देत लुगड फेकून. हो बाजूला बार माझ्या पट्ट्या भले शाबास. वस्तक तुम्ही की नाही चावडीवर जा. मी नंतर तुमची गाठ घेतो जाऊ. अरे कशाला संघटू जाऊ एक चल. अवकाश झालाय वस्तक. ते महत्वाचं एक काम देण्यात आलंय बघा. येत करायला निघालो होतो. बरं तुम्ही काय करा. तुम्ही की नाही पंचायतीच्या ऑफिसमध्ये जा. सरपंचा बरोबर तुम्ही काहीतरी चर्चा करा. मग की नाही आपण येऊन तालमीची चर्चा करूया. माफ करा. मालक माफ करा म्हणलं की माझी खरंच चूक झाली. पुन्यांदा अशी चूक नाही करणार. रात चुकून द्या की. मालक केलं नव मा. हा मग ठीक आहे. बरं तुम्ही आता हात पाय धुवून घ्या. मी तुमच्यासाठी लय काय काय केलंय. मिरची घालून दोडक्याची भाजी, लय खमंग भाकरी, साख दही, लय काय काय बनवलंय बघ. पण यो माणूस जास्त हारायलाच तयार नाही की काय. ओ मालक म्हणू काय म्हणाले बघा. ही म्हणत्या आधी जीवन घ्या. ताकत आली की मग काय भांडायचं तेवढं भांडा. पण आधी जेवा. हा काय आता येताय हे बघा. अजिबात हात लावायचं नाही. तुम्ही वापरून मी आलो. हा चला बाकी मग. चला 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 या 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 मालक या या. पत्र निभावतोय बघा. तुम्ही काय बी काळजी करू नका. तुला माझी दोस्ती कबूल आहे.
आपलं दोस्तीचं प्रेम आजपासून सुरू. हे बघा, तुम्ही त्या जाऊन वस्तादाला गाठा आणि वस्तादाचं कान भरायचं राणाच्या विरोधात. मी काय करतो, मी जातो गोदाक्काकडे आणि तिचं कान भरतो राणाच्या विरोधात. त्या दोघांनी मिळून त्या राणाचं कान असं उपटायला पाहिजेत का नाही? त्या जिजाला गावात ना हाकलून द्यायला पाहिजे, या दोघांच तुटायला पाहिजे. आणि एकदा का या दोघांची युती तुटली, आपली सत्ता याला अजिबात उशीर लागणार नाही. फक्त नजर ठेवीन तुझ्यावर. आम्ही राऊंड मारून येतो. नाही, तुमच्या दोघांच्या संसारात असाच गोडवा राहिला पाहिजे. नाही का जिजा दिसत नाही कुठे? ये तुम्ही येतो बर का? आदना मधला चक्कर टाकू. चला मुकुंद. मग झालं काय? एक सांगू काय? म्हणजे बघा की ते आपल्यामध्ये दोस्तीचं प्रेम आहे का नाही? बरोबर बरोबर आहे. हा मग मला सांगा, दोस्त म्हणून आपल्या दोस्ताला मदत करणं हे आपलं कर्तव्य असतं का नाही? मग तुम्ही माझा दोस्त आहे, मग तुम्ही मला मदत करायला पाहिजे का नको? हा मग करायच पाहिजे. मालक तुम्ही नुसतं सांगा काय मदत पाहिजे, मी करतो का नाही बघा. हा एकदम बरोबर बोललात बघा तुम्ही. ते मला काय मदत पाहिजे माहितीये काय? पण असं कसं तुम्हाला फिरायला घेऊन जाऊ? कस म्हणजे? दोस्तीच्या नात्यानं फिरायला घेऊन जा की दोस्त म्हणून एवढं करायला लागव. ठीक आहे, ती घेऊन जातो तुम्हाला फिरायला. पण नेमकं जायचं कुठं? कुठं म्हणजे? जाऊ तुझ, तुला माहितच असेल की गावाच्या आसपासच्या फिरायच्या जागा. आता पटापट कर इचारण सांग काय ते, नाहीतर नवरा म्हणून करायची लई काम आहेत त्यांच्याला. नाहीतर काय पोलीस दादा हायच राऊन मारायला. नाही 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 ठीक आहे. बघ बाई गोदाक्का काय करायचं ते. गायकवाड घराण्याची आबरू जायला लागल्या बर का. राणाला आत्ताच आडेव, तो जर पुढे गेला तर त्याला आवरणं अवघड होईल. मी आपलं सांगायचं काम केलं, शेवटी काय करायचं ते तू ठरव. बर येऊ काय? येतो. बापू या राणाच्या तांगड्याच तोडल्या पाहिजेत. बरकत मर्दार काय करू मी? तू झोप निवांत, निवांत झोप तू. अरे काय झोपू निवांत, अरे मर्दा लई कावलोय मी. अरे बाबा सारवा लागलोय मी आणि कावलायस तू का? मग काय करू? अरे ती जिजा आहे का नाही, काय तर नवच खोल घेऊन बसले बघ. म्हणते काय माहितीये काय, फिरायला घेऊन जा मला म्हणून. अरे जा की मग फिरायला घेऊन, त्यात काय एवढं. तसं मी तुला गाजव दावायची लई हौस आहे ना. अरे कुळायच काय मर्दा, अरे तवाची गोष्ट येगळी होती, आताची गोष्ट येगळी आहे. अरे बाबा तिला मी फिरायला घेऊन गेलो तर गावातली माणसं काय बोलतील? याच लगीन झालं ना परके बाईला घेऊन फिरतोय म्हणून. लगीन पाहिताना नानीन तुला काय बी बोलतोय, असं कसं करणार? मनाला पटत नाही बघे. बघ नकाशेल्या माणसाला तूच घालवलं आणि तू जर सदान करा त्याचा विचार करत बसतोस. अरे बाबा असं करून कसं चालेल सांग बघू. हा तू एक काम कर, तू तो विचार काढून टाक आणि पुढचं आयुष्य जगायचं काय तुला येतील. हा आता सारवाला घेतलंस तर पूर्ण सारव. गावातली माणसं? गावातल्या माणसाचा विचार करू नकोस मर्दा,
गावातली माणसं तुला काय बी बोलणार नाही. तू कसा आहेस ते गावातल्या माणसांची सगळ्यांनी माहिती आहे. तेव्हा तू त्यांचा काय विचार करू नको. तू लाग कामाला जा आडवेस. अरे अरे विकी अरे जाऊया डबल शीटर. खरंच त्या पुरीच्या नादाला लागला नाहीस. नाही हो हे बात कुस्त्याचं सामनं जवळ या लागल्यात. तू कुस्ती खेळणार आहेस का सोडलीस कुस्ती. असं कसं सोडून बसतात. कुस्ती माझा जीव आहे. अरे कुस्तीवर तुझा एवढा जीव आहे मग तू त्या बाईच्या नादाला का लागलायस. का त्या बाईवर जीव आलाय तुझा. हो हो वस्ताद अहो उलट त्या बाईनं माझा जीव काढलाय. म्हणजे अहो काय वस्ताद अहो व्यक्त माणूस म्हणून फक्त मदतीसाठी गेलो. दुसरं काय बी नाही ते बी नाही लागण. तू मस्ती काय वाटत गो दाका. आता येऊ दे त्याला घरला मग मला काय वाटतंय ते कळल. मला नाही विचारता असा कसा संसार थाटतो. ह्यो माणूस एकटा असल्यावर बिघडतो हे म्हणतात का नाही ते खरंय बघा. गोदाका आता राह ना दाका. काय आमच्या तिकडे राहतात काय ते जिजाकडं. असा कसा राहील असा कसा राहील. पुढच्या 10 मिनिटात तो नाही आला तर त्याला फरफटतच घेऊन येते मी. बघच तू काय मग सुधार. आणि सांग मला जाशील जाशील ते जिजाला भेटायला जाशील. हा चला आता हातपाय धुवून जेवायला बस. आणि काय गे तुला दात काढायला काय झालंय. चल जेवण करम कर. आता कसं होणार माझ. जिजाला भेटलो तरी गडबड नाही भेटलो तरी गडबड. इकडे आड तिकडे हीर जगायचं का बुडायचं. जिजा कुठल्या संकटात टाकलेस. मऊ स्वभाव पडलाय बघितलं का मुकुंद. आता यो पहिलवान गडीबी हळूहळू मार्गावर येईल. नाही तू अजिबात काळजी करू नकोस. हा आम्ही दोघं बी येतो की उद्या तुमच्यावर पायत ठेवायला. काय पायत कशाला. सचू तुला पहिलवान फिरवायला नेणार म्हणल्यावर ते तुला नेतोय का नाही. नेलं तर नीट फिरवतोय का नाही हे सगळं बघायला नको. मी तुझ्या सगळ्या इच्छा त्या पहिलवानानं पूर्ण केल्या पाहिजेत. काय आम्ही येतो की उद्या. येऊ का. चला मुकुंद चला. माझ्या पोरावर आळ मस्त झालाय. जिजा अगं कुठं आहे राणा. काय आता बाहेर गेल्या तो. पण एवढं सकाळी सकाळी कसलं काम काढलंय. मला तर वाटतंय पळाला राणा. नाही नाही येतील परत. अगं गेला कुठं. ते पावनाला गेल्या तो किराणा दुकानात. सकाळ सकाळ चहा पाव खायची सवयच आहे. राणा दा चहा बी पित नाही आणि पाव बी खात नाही. माझ्यासाठी पावनाला गेल्यात म्हणल्यावर तुमच्या का पोटात दुखा लागलाय. तयारच आहे मी असाच जातो की. अस काय बायको किती नटल्या. अरे कापड तर बदल. हो साहेब अहो मन सुंदर पाहिजे. कापडाचं काय घेऊन बसताय तुम्ही. चला जाऊया. अहो मालक अहो कापड काढून ठेवल्यात नाही यायला लागणार. काय पर्याय नवीन कापड हाच पर्याय. बदलच पाहिजे आता.
आलोच. राणदा लवकर ये बाहेर, थांबलोय आम्ही. नाही तस नाही, मी चालवतो की तुला येते काय डबल शिफ्ट चालवता? नसेल येत तर मी चालवतो. चालतो की मी चालतय की मालक थांबा जरा येतो. ए ए व्यवस्थित धर. हा बायको आहे ना. जंगल आहे, तोड आहेत. नदी जंगल काय विचार काय मालक तुमचा? हो ते तसलं काय नाही, मंदिरात बी जायचं आपल्याला. हा मग ठीक आहे, चला की मग. हो ते बघा तुमचा बटुआ पडलाय. अरे होय की. हा चला चला, हात ठेवला ना. त्यांना हात ठेवलाय मी. चला आणा ऐका. हा आपण असं जाऊ की कुणाला बी आपण दोघं दिसलं नाही पाहिजे बघा, नाही तर गावात माझ्या नावानं फार बोंब होऊन जाईल. आओ तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मालक, मी आहे ना. चला तुम्ही जमिनीचं काम आहे की नाही? जमिनीच आहे काय, पण ग्रामपंचायत तिकडे गावात राहिली, तू इकडे बाहेर कुठे चालाय? आम्ही कोल्हापूरला निघालोय तहसीलदार ऑफिसात. पण कोल्हापूर इकडे राहिला, इकडे नाही. आम्ही वाईवरनं सतर करायला लागलोय, काय अडचण आहे तुला? एक मिनिट, एक तर मी तुमच्याशी अजिबात बोलत नाही, मी राणाशी बोलाय. तुम्ही का बसा राणा? अरे सांगायलोय, कामासाठी चाललोय आम्ही. होय बोय, पण कसले काम आहे ते? ते बी इकडे जंगलाच्या दिशेनं चाललायस, ते बी हसनी घेऊन चाललायस, काय भानगड काय आहे काय? अरे नाही बाबा, अरे खरंच कामासाठी चाललोय आम्ही. तुला की नाही समजा निवांत मध्ये नंतर ना सांगतो. बरं आता आमची वाट सोड आणि कुणाला काय सांगू नको. नाही ते बघू नंतर, पण आधी मला कळलं.